एक तर माझं पुस्तक आहे बंजारे म्हणून त्याचं विमोचन म्हणजे त्यांच्या हस्ते प्रकाशन करायचं आहे याच ठिकाणी वाय बी सेंटरला तर त्यांची वेळ मागितली आहे आम्ही ते मला निश्चित राठोड तुमच्या याला वेळ देईल दुसरं जो मराठा समाजाचा जटिल प्रश्न आहे आणि ज्या ठिका ज्या पद्धतीने कणकीतुरा महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये शरद पवार म्हणजे टॉलमॅन म्हणजे शरद पवार म्हणजे सामाजिक भान असलेले आपल्या महाराष्ट्रातले नेते आहे त्याच्या पलीकडे तर कोणी नेते ने, नाही त्याच्यापेक्षा मोठा नेता नाही आहे तर त्यांना भेटलो मी यासाठी याच्या स याच्या आधी मी राजे छत्रपती संभाजीराजे या वाय बी सेंटरला आम्ही आलो होतो बसलो होतो आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो मध्यंतरी मी जरांगे साहेबांना भेटलो आहे त्यांनाही भेटलो आहे आता माझा प्रश्न असा आहे की या मा महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला आम्ही वेळ मागतो आहे उपमुख्यमंत्र्याला वे, वेळ मागतो आहे त्यांना आम्हाला वेळ द्यायला वेळ नाही आहे मग जटिल प्रश्न सुटणार कसा या प्रश्नाचा हल मा आमच्याकडे आहे मी अनेक वेळा सांगितलं की याचा फॉर्म्युला आमच्याकडे रेडी आहे तयार आहे आणि आपण ओबीसीला पण धक्का लागणार नाही आणि मराठा समाजालासुद्धा आरक्षण मिळेल अशा प्रकारचा फॉर्म्युला मी अनेक दिवस या आपल्या माध्यमातून बोलतो आहे अनेक दिवस म्हणजे दोन हजार सोळापासून बोलतो आहे दोन हजार सोळा स सालीसुद्धा मी गव्हर् सरकारला सांगितलं होतं की तुम्ही अशा पद्धतीने वटुकुम काढताय तुम्ही अशा पद्धतीने कायदा पास करताय जो कधीच टिकणार नाही आणि आपल्याकडे सगळं आहे महाराष्ट्र सरकारला अधिकार आहे आणि सगळंच म्हणजे थोडक्यात सांगायचं तुम्हाला सांगतो की काखेत लेकरू आणि गावभर कल्ला चालू आहे शरद पवार साहेबांना सुद्धा चिंता आहे त्यामुळे रा राठोड साहेब तुमचे मी बाईट अनेकदा ऐकतो आहे एक, एक सामंजस्यानी तुम्ही हा महाराष्ट्रामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करताय हा सुत्य उपक्रम आहे खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही ओबीसी असूनही हा पुढाकार घेताय आणि अशा पद्धतीने जर मार्ग निघाला तर मी सुद्धा तुमच्यासोबत राहील अशा पद्धतीने स शरद पवारसाहेबांनी मला आणखी वेळ देतो म्हणाले हे काही पाच मिनटांची चर्चा होणार नाही आपल्याला मी तुमच्या तुम्हाला एक तास देणार आहे आणि लो हो इल, ते कळवतील आता मला वेळ निश्चितच मी इथे किंवा दिल्लीला आमची भेट होईल बहुधा चौदा तारीखला सकाळी नऊचा टाईम देतो मला ते तर त्याप्रमाणे आम्ही चर्चा करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हाला वेळ देत नाही काय कारण असेल काय वाटतं त्या ओबीसी लोकांची भीती आहे ओबीसीची भी मंडळी जी आहे काही हरिभाऊ राठोडला वेळ देऊ नका हरिभाऊ राठोड ओबीसीच्या विरोधात आहे हरिभाऊ राठोड मराठा धार्जिनी आहे हरिभाऊ राठोडनी मराठीची सुपारी घेतली आहे अशा प्रकारची माझ्यावर टीका होते हो द्या बघा दगडं पडतातच परिवर्तन होतो तेव्हा दगडं पडतात पण मी जेव्हा मी जेव्हा बाहेर येईल माझा फॉर्म्युला तर हेच सीचे लोक भटके विमुक्त बाराबुलदार म्हणतील अरे हरिभाऊ राठोडनी फार चांगलं काम केलं मराठा समाजालाही वाटेल हरिभाऊ राठोडनी एवढं मोठं काम केलेलं आहे जो जटिल प्रश्न कोणाच्या कोणा कोणालाही सुटू शकणार नाही असा प्रश्न आहे आणि जर नाही सुटला तर या महाराष्ट्रात काय होईल काही सांगता येत नाही राजकीय परिवर्तनसुद्धा होऊ शकते काहीही होऊ शकते काहीही छगन भुजबळ आहे त्या अनेक ठिकाणी आहेत त्या या सभा घेतात या सभेमधून एकच सूर पाहायला मिळतो की ओबीसी समाजाने एक वेगळा पक्ष स्थापन करावा काय भूमिका आपली आहे या संपूर्णपणे मागणीवरती आणि कसं बघतात छगन भुजबळचा तुम्हाला सांगतो ओबीसी लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्यांना हे दाखवायचं की मी ओबीसीचा नेता आहे पण ओबी ते ओबीसीचे नेते होऊ शकत नाही ते माळ्याचे नेते होऊ शकतील परंतु ते भटक्या विमुक्त बाराबुल्लीदार एस बी सी यांचे नेते होऊ शकत नाही तीस वर्ष त्या या सत्तेत आहेत कधी कधी आम्हाला प्रश्न आमच्या माणसाने ते दिसलेच नाही आम्ही रोज मोर्चे काढतो पाच जानेवारीला गेले पंचवीस वर्ष मी आझाद मैदानला मोर्चा काढतो आहे आमच्या मागण्या तशा ज्या तशाच आहे त्या मंत्रिमंडळात ते आहेत आणि ओबीसीची काय बात करता तुम्ही मी आपल्या माध्यमातून सांगतो अजूनही वेळ गेलेला नाही त्यांनी आमचा फॉर्म्युला काय समजून घ्यावा आणि त्यांना समजत नसेल तर एखादा पी ए प्रायव्हेट सेक्रेटरी आय एस अधिकारी माझ्याकडे पाठवा आणि माझं काय म्हणणं आहे नाहीतर तुम्हाला म्हणजे जसं जहरांगे पाटील सांगतात ना त्याच भाषेत मी बोलल लई जड जाईल भुजबळ साहेबांना एवढं सोपं काम नाही आहे ते तुम्ही स्वतःची म्हणजे सीने आता स्वतःची कुराट स्वतःवर पाया पायावर पाडून घेण्यासारखं आहे त्यांना जर तुम्ही साथ दिली आणि काही होऊ दिलं नाही तुम्ही जर आरक्षण दिलं नाही मराठा समाजाला तर याचा अर्थ ओबीसीचं नुकसान आहे आणि त्यांना जर आरक्षण देऊन ओबीसीनं अकोमोडेट करून घेतलं तर तुम्हाला ओबीसीला फायदा आहे मी किती वेळ सांगू का समजत नाही तुम्हाला सब कॅटेगरीशन का समजत नाही तुम्हाला रेव्हणी आयोग काय आहे रोहिणी आयोगाची संकल्पना काय आहे या महाराष्ट्रामध्ये ए, ए, ए एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मान्य शरद पवार साहेबांनी जेव्हा मंडल आयोग लागू कर, करायचा होता तेव्हा केलं ते ना अबकडं वी काय ते अबकडं म्हणजे काय आहे भटक्यांना वेगळं विमुक्तांना वेगळं धनगराला वेगळं वंजाराला वेगळं तसंच कुणबी मराठा लेवापाटीला वेगळं द्या मी काय म्हणतो आहे दुसरं काय म्हणतो आहे आणि म्हणून ही कल्पना ही संकल्पना याचा अभ्यासक मी आहे देशामध्ये रोहिणी आयोगाचा निर्माता मी आहे आणि मागच्या वेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णव सालीसुद्धा मान्य शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते मला त्यांनी बोलावून घेतलं होतं सर्वपक्षीय बैठक झाली होती एकोणतीस वर्ष झाले या गोष्टीला मी विसरलो नाही आणि मान्य शरद पवारसाहेबांनी हा जटिल प्रश्न त्याही वेळेस सोडवला आणि आताही त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही अरे भाऊ एक शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा समाजातले सगळे नेते जे आहेत ते एकत्र एक येताना दिसत आहेत तर ओबीसी प्रश्नावरती ओबीसी नेते काय एकवटत नाही आहेत म्हणजे तुम्ही भुजबळांबद्दल बोललात भुजबळांच्या व्यासपीठावरती प्रकाशनं सेंडगे पाहायला मिळत आहेत तुम्ही वेगळी भूमिका मांडता आहे ह्यांच्यामध्ये काय युनिटी पाहायला मिळत हे बा तुम्हाला लवकर दिलं आहे ओबीसीचे जे नेते आहेत ओबीसी कोण आहे हो महाराष्ट्रामध्ये बारा बोलते नावी खाती वाडी लोहार सोनार सुता धोबी तेली माळी कोळी हेच ओबीसी आहे ना याचे सगळे नेते तुम्हाला माझ्याबरोबर दिसतील आलेच आहेत सगळे सगळे नेते माझ्या बरोबर आहे आणि आता जे चालू आहे हे ज्यांना म्हणजे आता सांगायला नको जे गेलेले लोक आहेत ज्यांच्या कोणी नाही असे लोक आहेत पैशाच्या भरोशा सभा त्याच्यापेक्षा मोठी सभा मी घेऊन दाखवतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका